हातात फलक आणि घोषणा, ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांचं खास अभियान, शहरातील वाढती वाहतूक आणि त्यानंतर हॉर्नच्या कर्णकर्कश आवाजामुळे होणारं ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी पोलिसांनी एक खास अभियान हाती घेतलंय. नागपूर पोलीस आयुक्तांच्या पुढाकाराने नो हॉकिंग अभियान राबवण्यात आलं. दरम्यान वाहतूक पोलीस आणि स्वयंसेवी संस्थेच्या वतीने हातात नो हॉर्नचे फलक घेऊन जनजागृती करण्यात आली. यावेळी पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी हातात फलक घेत जनजागृतीचा संदेश दिला. या अभियानामुळे नक्कीच काही प्रमाणात फरक पडेल, शिवाय ध्वनी प्रदूषणासह अपघात सुद्धा काही अंशी कमी होईल अशी भावना पोलीस आयुक्तांनी व्यक्त केली. हॉंग करू नका, कारण हे जे आपली एन्झायटी, स्ट्रेस आणि टेन्शन हे दर्शवतात. तुम्ही विदाऊट हॉकिंग पण गाडी चालू शकतात आणि याचे फार दुष्परिणाम होतात. आणि याचे मेन जर तुम्ही बघितला, हॉस्पिटलचे समोर तिथे लाऊडस्पीकर किंवा हॉर्न्स वाजवतात लोक, शाळा आहे तिथे करतात, किंवा कोणी इथे रेझिडेन्शियल सोसायटी आहे तिथे पण त्यांना माहिती नाही कोणी वयस्कर माणूस आहे तिथे, कोणी बीमार आहेत का, हे सगळे बघून तुम्ही निर्णय घ्या. आणि हे हॉकिंग तर अजिबात बंद करा, कारण विदेशात जर तुम्ही बघितला तिथे हॉकिंग कोणी करत नाही, मग इथे कशा गरज आहे त्याची. ते लोक म्हणतात समोरचा माणूस हटत नाही किंवा हे वेगवेगळे रिझन्स येतात, ते काही रिझन्स नाही आहे. तुम्ही ट्राई करा. मी 2005 पासून कधीही हॉकिंग केली नाही. काली मी मोटरसायकल राईड केला हेल्मेट वगैरे सगळं घालून, आणि त्याशिवाय मी एकही वेळेस हॉकिंगची गरजच पडली नाही. आणि 1-2 मिनिटाचा फरक पडतो ते पण पडत नाही, आणि त्याच्यामुळे तुम्ही एकदम शांत राहतात, पीसफुल राहतात, आणि तुमचे ॲक्सिडेंट वगैरे जे होतात ते पण ॲक्सिडेंट होणार नाही हे मला वाटतंय, आणि याच्याबद्दल सायंटिफिकली प्रूव्ह पण करण्यात आलेलं होतं. सर, अगदी स्तुत्य असा हा उपक्रम आहे. आपण सांगितलं की तरी स्ट्रेस वगैरे कमी होतो, पण अनेक ठिकाणी असं दिसून आलं आहे की नियमांचं पालनच होत नाही, त्यामुळे ते हॉर्न वाजवण्यात येतात. दुसरं, रस्तेच मोकळे नाही आहे, फुटपाथ पूर्ण गायब आहे, रस्त्यावरती जे पुतळे दुकानांचे लागले ते दिसलेले आहे, त्याच्यावर कारवाई होताना दिसत नाही, आणि थेट चालकांवर होते, याबाबत काय राबवण्यात येणार नाही. असं नाही, ते तिथे पण नागरिकच राहतात, वाहन पण नागरिक चालवतात, हे सगळे नागरिकच आहे ना. आमची ठीक आहे, पोलीस पण आहे, आम्ही पण चालवतो ॲडमिनिस्ट्रेशन, पण ते सगळ्यांच्या कंबाईंड एफर्ट राहायला पाहिजे. आणि जे तुम्ही म्हणताय की स्टॉप लाईन्स नाही आहे किंवा इतर गोष्टी आहेत, त्याच्याबद्दल काम चालू आहे. मला तो असं वाटतंय नागपूर शहरामध्ये ज्याप्रमाणे काम झालेलं आहे त्याप्रमाणे कुठल्याही शहरामध्ये मला दिसलं नाही, आणि हे आपण ॲप्रिशिएट केलं पाहिजे आणि आपण बघून घेतलं पाहिजे की नाही थोडा स्लो करा ना तुम्ही. आणि जिथे काम चालू आहे ते काम चालू आहे, ते काम पूर्ण होईल, मग हे सगळ्या विचारात घेऊन आपण हे केलं पाहिजे. आणि जिथे आपल्याला वन वे केलेला आहे, आपण जिथे काम चालू आहे तिथे आपण स्लो होण्यासाठी किंवा डायव्हर्ट केलेला आहे ट्रॅफिक, तो पण आपण सायमल्टेनियसली चालू ठेवलेला आहे.